जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा दौरे करताय आणि या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये तुम्ही असं म्हटलात की दंगली सारखी परिस्थिती होईल म्हणून मला ही ओबीसी आरक्षण यात्रा काढावी लागते आहे. तर या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा काय फायदा झाला आतापर्यंत, काय तुम्हाला तिथं दिसलं आणि कसं म्हणजे यशस्वी झाली असं तुम्हाला वाटतं का? मी असं म्हणेन की छगन भुजबळ यांनी असं शरद पवारांना भेटल्यानंतर जी परिस्थिती डिस्क्राईब केली होती, बरेच जण मला वाटतं ज्या वयामध्ये आहेत त्यांना 77 साल हे माहीत नसेल आणि त्यांनी 77 उल्लेख त्या ठिकाणी केला होता. 77 नामांतराच्या प्रश्नावर मराठवाड्यामध्ये दंगल झाली होती, अनेक घरं जळाली होती, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, अनेक जणांच्या असा मर्डर झाल्या होत्या आणि गावाच्या गावं बेचिराग झाली होती अशी परिस्थिती होती. त्याचा त्यांनी असा उल्लेख केला अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं असं आहे की त्या ठिकाणी शरद पवारांनी सुद्धा महाराष्ट्र मणिपूर होतोय का असं एक विधान केलं होतं. आरक्षण या मुद्द्यावरनं मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये आपल्याला शहरांमध्ये ते कमी दिसतंय पण लोकांच्या मनामध्ये आहे हे आहे. उरलेल्या ठिकाणी जे मनामध्ये आहे ते बाहेरही व्यक्त होते अशी परिस्थिती आहे. त्या दोन कॅम्प्स पडलेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक मराठा कॅम्प, एक ओबीसी कॅम्प अशी आहे आणि टोकाची भूमिका दोघांची आहे. आम्ही असं मानत होतो की हे पॉलिटिकल भांडण आहे, पॉलिटिकल भांडण व्हावं त्याला सामाजिक बांधण होऊ नये. मी असं म्हणेन की यात्रेच्या ज्या 22 आम्ही जाऊन आलो आणि इतर सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत आत्ताच्या स्टेजपर्यंत आम्ही ते असं पॉलिटिकल भांडण पॉलिटिकलच भांडण ठेवण्यामध्ये यशस्वी झालो असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. तुम्ही म्हणताय की तुमच्या यात्रेतनं कुठेतरी पॉलिटिकल भांडण राहावं यासाठीचा प्रयत्न तुम्ही केलात आणि ते आता म्हणजे परिस्थिती हातात आहे किंवा आटोक्यात आणण्यासाठीचं यश हे तुम्हाला ते या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतनं मिळालं. पण मी याच्यामध्ये एक जोड आहे की काही राजकीय पक्ष दंगल व्हावी हा त्यांचा अजेंडा आहे. हे राजकीय पक्ष कोण, हे कोण नेते आहेत आता त्याला पण सांगता येत नाही ना. यू कॅन मेन्शन इट बट यू हॅव मेन्शन राईट नाऊ. ते आहे त्याच्यातलं दिसतंय की या सगळ्या याच्यामध्ये की काही जणांना असं वाटतंय त्याच्यामध्ये की बा रायट झाल्या ओबीसी आणि मराठ्यामध्ये राईट झाल्या तर बेनिफिशियल होईल. आता हे जे आहेत ना जसं आपण चर्चा करत असतो की देर इज अ डीप स्टेट, तसं याच्या पाठीमागे सुद्धा असणार एक डीप अदृश्य शक्ती असतात त्या काम करत असतात आणि ते कुठली तरी पॉलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्याला पुढं करून ते हे करतात. नेत्यांना पाहिजे असं मी म्हणालेलो नाही. पार्टी मी असं मुद्दा म्हणून पार्टी हा शब्द वापरला की हे जे डीप स्टेट्स आहेत ते कोणाला ना कोणाला तरी वापरतात अशी परिस्थिती आहे. त्याची पॉसिबिलिटी रुल आउट करता येत नाही आताच्या स्टेजमध्ये. हे राजकीय पक्ष कोण आहेत की ज्यांना वाटतं की दंगली घडवल्यामुळे काय म्हणालो की देर इज अ डीप स्टेट. त्या डीप स्टेट कोणाला वापरेल, कसं वापरेल हे आज कोणीच सांगू शकत नाही.